हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ ऑफ अवर पी वाय क्यू स्टडीज आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट इलेवन स्टँडर्डचा चाच इज बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्याच्यावर बेस्ड माझ्याकडे आहे टोटल एटीन क्वेश्चन्स फ्रॉम नाईन शेफ्स म्हणजे ऑन अन एव्हरेज आपण असं समजून चालू शकतो की इथे पर शिफ्ट आपल्याला दिसणार आहेत दोन क्वेश्चन ओके तो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम क्वेश्चन नंबर वन ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे फॉर हेक्झा वन फोर डाईन फॉर हेक्झा वन फोर डाईन वॉट इज नंबर ऑफ एस पी टू हायब्रिडाइज कार्बन तर आपण बघूया इथे एसपी टू हायब्रिडाइज कार्बन किती असणार आहेत सो त्यासाठी आपल्याकडे हिक्झा ऍज इन सहा कार्बन आहेत सिरीजमध्ये आणि ह्या सहा कार्बनमध्ये वन आणि फोर फर्स्ट कार्बन तिथे एक ट्रिपल बॉन्ड आहे त्यानंतर वन टू थ्री अँड फोर्थ इथे एक ट्रिपल बॉन्ड आहे ओके तर आता इथे जर ओवरऑल बघितलं तर आपल्याला एस पी टू कार्बनसाठी कंडिशन अशी असते की देअर शुड बी कार्बन कार्बन का डबल बॉन्ड इथे काय असलं पाहिजे तर कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड असला पाहिजे आणि इथे बघू शकतोय आपण की कार्बन एकतर ट्रिपल बॉन्ड बनवतोय नाहीतर सिंगल बॉन्ड बनवतोय विच मीन्स इथे एस पी टू कार्बन प्रेझेंटच नाही आहे सो इथे आन्सर बनून जाणार आहे झिरो ऑल्वेज रिमेंबर धिस एस पी टू कार्बन जर आहे तर एस पी टू कार्बन आयडेंटिफाय कसा करायचा आहे पी कसा आयडेंटिफाय करायचा आहे आणि एस पी थ्री कसा करायचा आहे तर एस पी कार्बन ॲज इन एक ट्रिपल बॉन्ड असणार आहे किंवा ऑर वी विल हॅव टू डबल बॉन्ड्स एस पी टू मध्ये वी विल हॅव वन डबल बॉन्ड आणि एस पी थ्रीमध्ये सगळेच्या सगळे असणार आहेत सिंगल बॉन्ड हे जे डबल बॉन्ड आहेत त्या डबल बॉन्ड बरोबर दोन सिंगल बॉन्ड आहेत हा जो ट्रिपल बॉन्ड आहे त्याच्याबरोबर वी विल हॅव वन सिंगल बॉन्ड एज वेल ओके मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सेकेंडरी कार्बन्स सेकेंडरी कार्बन्स इन एन मोल ऑफ आयसोपेंटेन आता इथे सेकंडरी सेकंडरी कार्बन म्हणजे काय असतं बघा सेकंडरी कार्बन काय असतो तर कार्बन असा कार्बन जो अजून दोन कार्बनला कनेक्ट झालेला आहे कनेक्टेड टू टू कार्बन to, carbon, to, कार्बन विच इज कनेक्टेड टू टू कार्बन असा कार्बन असणार आहे आपल्याकडे सेकंडरी कार्बन प्रायमरी जर म्हटलं प्रायमरी म्हणजे काय असतो तर इट इज कनेक्टेड टू ओनली वन कार्बन टर्शरी टर्शरी काय असणार आहे तर इट इज कनेक्टेड टू थ्री कार्बन आणि तसंच लिहू शकतो आपण कॉटनरी तर तो असणार आहे कनेक्टेड टू फोर कार्बन ओके तसंच आता इथे आपण डिस्कस करत आहोत अबाउट आयसो पेंटेन आयसो काय असणार आहे बघा तर हे आपण असे चार कार्बन सिरीजमध्ये लिहू आणि इथे हे स्ट्रक्चर ड्रॉ करू हे जे मी स्ट्रक्चर ड्रॉ केलं हे असं वालं स्ट्रक्चर तर ह्याला म्हणायचं असतं आयसो आणि ओव्हरऑल पाच कार्बन आहेत म्हणून तो झाला आयसो आता ह्या स्ट्रक्चरमध्ये हा जो कार्बन आहे एकालाच कनेक्टेड आहे त्यामुळे तो प्रायमरी बनेल वन डिग्री दिस कार्बन अगेन कनेक्टेड टू ओन्ली वन कार्बन तो वन डिग्री बनला हा जो कार्बन आहे अगेन एकालाच कनेक्टेड आहे तो हा पण काय झाला वन डिग्री इथे हा जर कार्बन बघितला तर इट इज कनेक्टेड टू वन थ्री वन टू अँड थ्री तीन कार्बन आहेत म्हणून तो झाला थ्री डिग्री आता हा जो राहिलेला एक कार्बन आहे आपल्याकडे हा वाला कार्बन तर हा दोन कार्बनला कनेक्ट झाला म्हणून तो बनणार आहे आपल्याकडे टू डिग्री कार्बन तर एन मोल जर घेतले इथे जर बघू शकतो आपण एका मॉलिक्युलमध्ये एक आहे मग एन मोल्समध्ये वी विल हॅव एन सेकंडरी कार्बन्स ओके एन मोल्स जर आहेत तर त्याच्यामध्ये वी विल हॅव एन सेकंडरी कार्बन्स मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आयडेंटिफाय करायचंय नॉन बेन्झॉइड ऍडोमेटिक कंपाऊंड नॉन बेन्झॉइड ऍडोमेटिक कंपाऊंड आता हा कुठेतरी हायड्रोकार्बनचा क्वेश्चन आहे बट बोथ टर्म्स मध्ये आपण तो डिस्कस करू शकतो आता ऍडोमॅटिक कंपाऊंड काय असतात ऍडोमॅटिक कंपाऊंडसाठी कंडिशन काय असते तर असे कंपाऊंड जे सायक्लिक आहेत कंपाऊंड कसे असणार आहेत सायक्लिक असणार आहेत त्यानंतर त्या कंपाऊंडमध्ये अजून एक काय कंडिशन असते तर कंज्युगेशन असणार आहे कंज्युगेशन कधी बनतं जेव्हा आपल्याकडे कंटिन्युअसली एस पी टू अरेंजमेंट प्रेझेंट असते त्यावेळेस बनतं कंज्युगेशन अँड लास्टली इथे आपल्याकडे असणार आहेत फोर एन प्लस टू पाय इलेक्ट्रॉन्स या तीन कंडिशन जे कंपाऊंड फॉलो करणार तो कंपाऊंड आपल्यासाठी काय बनतो तर तो, तो बनतो ॲडोमेटिक कंपाऊंड आता नॉन बिनझॉईड नॉन बिन्झॉईड हे काय असतं की जिथे बेन्झिन वाला स्ट्रक्चर एक्झिस्ट करत नाहीये ना बेन्झिन वाला स्ट्रक्चर म्हणजे काय रे बेन्झिन म्हणजे काय बेन्झिन म्हणजे हा असावाला कंपाऊंड दिस इज युअर बेन्झिन आता आपण यांचे स्ट्रक्चर ड्रॉ करू बघा नॅफ्लिन जर बघितला तर एनेन हा असा कंपाऊंड आहे बेन्झिन आहे आणि त्या बेन्झिनला असणार आहे एन एच टू नॅफ्टालिन जर बघाल तर नॅफ्तालिन हा असावाला कंपाऊंड आहे दोन बेन्झिनच्या रिंग एकमेकांना काय झाले तर फ्यूज झालेले आहेत आपण जर फिनॉलबद्दल डिस्कस केलं तर फिनॉल काय असतो रे फिनॉल म्हणजे काय बेन्झिन आहे आणि त्या बेन्झिनला असणार आहे ओ एच ग्रुप बेन्झिनला कोण प्रेझेंट आहे ओ एच ग्रुप हा झाला फिनॉल पण आता तेच आपण बघितला ट्रोपोन ट्रोपोन हा जो कंपाऊंड आहे इफ यू रीड द टेक्स्ट बुक यू विल फाईंड हिस स्ट्रक्चर ट्रोपोनमध्ये कसं आहे बघा तर आपल्याकडे असतो एक हेप्टागॉन सात कार्बनचं सा स्ट्रक्चर त्या सात कार्बनच्या स्ट्रक्चरमध्ये वी कॅन ड्रॉ अल्टरनेट डबल बॉन्ड आणि आता ही राहिलेली एक जी पोझिशन आहे तिथे येणार आहे डबल बॉन्ड तर कंज्युगेशन तर आहे बट ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघाल तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड सेवन सात कार्बनचं स्ट्रक्चर बनलंय म्हणून हा काय झाला आपल्यासाठी बनणार आहे नॉन बेन्झॉइड ऍडोमेटिक कंपाऊंड दिस इज युअर नॉन बेन्झॉइड

तो असेल एस पी थ्री सिंगल बॉन्ड एस पी थ्री सिंगल बॉन्ड एस पी थ्री अनदर सिंगल बॉन्ड एस पी थ्री पण डबल बॉन्ड आला जे की इथे प्रेझेंट आहे डबल बॉन्ड आहे तर तो झाला एस पी टू आता ओव्हरऑल आपल्याकडे कार्बन तर पाच आहेत पण त्या पाच कार्बनपैकी तीन कार्बन असणार आहेत एस पी थ्री दोन कार्बन असणार आहेत एस पी टू आता विचारलं काय आहे बघा तर जेव्हा वन मोल ऑफ कंपाऊंड आहे तर वन मोल कंपाऊंडमध्ये मध्ये आपल्याकडे किती एस पी थ्री कार्बन बनतील एकामध्ये जर तीन आहेत तर वन मोलमध्ये किती बनणार वन मोल मध्ये बनणार आहेत मोल्स ओके बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आयुपॅक नेम फाईन करायचं आहे आपल्याला फॉर धिस कंपाऊंड ह्या कंपाऊंडमध्ये मध्ये आपण बघू शकतो हा आहे किटोन ग्रुप दिस इज अवर्ड किटोन ग्रुप तो त्याच्या टर्म्समध्ये जर नेमिंग करायचं असेल तर नमनिंग स्टार्ट होईल ह्या पॉईंटपासून पासून इथे येईल वन हा बनेल टू दिस इज थ्री अँड फोर मग ओव्हरऑल नावामध्ये काय असणार आहे तर सेकंडला क्लोरो आहे सेकंडला क्लोरो आहे आणि फोर्थला मिथाईल आहे लिहिताना अल्फाबेटिकली लिहायचंय तो अल्फाबेटिकली क्लोरो शुड बी फर्स्ट आणि मग असणार आहे हा मिथाईल क्यूब हा काय आहे मिथाईल क्यूब तो हे नेमिंग जर बघितलं तर आपल्याला इथे दिसतंय बघा ऑप्शन सी मध्ये फर्स्ट आहे टू क्लोरो मग आहे फोर मिथाईल सहा कार्बन आहेत आणि किटोन आहे म्हणून तो झाला सायक्लो हेक्झॅनोन काय झाला तो सायक्लो हेक्झॅनोन ओके नेक्स्ट विच फ्रॉम द फॉलोइंग फंक्शनल ग्रुप इज ॲट द लोएस्ट ऑर्डर ऑर्डर बघायची आपल्याला एक सिम्पल असा टेबल दिलेला आहे एक सात आठ फंक्शनल ग्रुपचा त्या टेबलमध्ये जर बघितलं तर हे जे सगळे ग्रुप्स आहेत हे सगळे ग्रुप्स जे असे फंक्शनल ग्रुप आहेत की ज्याची स्टार्टच कार्बनने होते हे फंक्शन ग्रुप कसे आहेत तर त्यांची स्टार्टच कार्बनने होते तर ह्यांची प्रायोरिटी कायम जास्त असते आणि आपल्याकडे हा जो ग्रुप आहे हा वाला ग्रुप ठीक आहे ह्या ग्रुपमध्ये कसं आहे तर इथे आपल्याकडे आहे वाला ग्रुप ज्याची प्रायोरिटी कार्बनने स्टार्ट होत नाही तो ह्याची प्रायोरिटी थोडीशी खाली येणार आहे आणि खाली येणार आहे म्हणून हे बनणार आहे आपल्याकडे करेक्ट आन्सर ओके नेक्स्ट बघा आपल्याला विचारलंय व्हॉट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन आयटम्स कार्बन आयटम्स प्रेझेंट इन एन मोल्स ऑफ अल्केन इफ इट एक्झिबिट थ्री स्ट्रक्चरल आयसोमर्स तीन स्ट्रक्चरल आयसोमर्स कोणत्या स्ट्रक्चरमध्ये बनणार आहेत हे आपल्याला बेसिकली फाईन करायचं आहे बघा वन कार्बनने स्टार्ट केलं नो आयसोमेरिझम टू कार्बन नो आयसोमेरिझम थ्री कार्बन नो आयसोमेरिझम फोर कार्बनला फोर कार्बनला आपल्याकडे दोन आहे कशे बनतात कसे तर हे असं एक स्ट्रक्चर सीरीज मध्ये चार कार्बन आणि हे दुसरं वाले स्ट्रक्चर तसंच तस पाच कार्बनला आपण गेलो तर पाच कार्बन मध्ये पाच कार्बन मध्ये लिहू चार कार्बन मध्ये घेतले इथे एक बॉन्डिंग केलं आणि लास्ट केस मध्ये तीन कार्बन मध्ये आणि इथे दोन बॉन्ड केले तर ओवरऑल कोणतावाला का कंपाऊंड आहे की जिथे तीन समोर बनतायत तर तो आहे पाच कार्बनवाला म्हणून इथे आन्सर बनणार आप आहे आपल्याकडे फाईव्ह आणि विचारलेलंच ते आहे की किती कार्बन आयटम्स प्रेझेंट आहेत किती मोल्स ऑफ कार्बन आयटम्स प्रेझेंट आहेत है? ओके बघा आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघू आपण आयुपॅक नेम फाईन आहे आपल्याला आयुपॅक नेम फाईन करताना ऑल्वेज रिमेंबर आपल्याला डबल बॉन्डला प्रायोरिटी द्यायची आहे जेव्हा फंक्शनल ग्रुप नाहीये बरेच जण म्हणतील की सर आयोडिन आहे आयोडिन फंक्शनल ग्रुप आहे का तर बघा प्रॉपर्टी वाईज वाई इट इज फंक्शनल ग्रुप बट अकॉर्डिंग टू आय पॅक अकॉर्डिंग टू आय यू इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री त्याच्यानुसार तीन ग्रुप आहेत एनो टू देन ओ आर दॅट इज इथर अँड लास्टवाला आहे है, हॅलोजन तर हे सगळे ग्रुप जे आहेत धीज आर नॉट फंक्शनल ग्रुप हे जे आहेत ते फंक्शनल ग्रुप नाही आहेत ओके okay. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन नाही ह्याचा आन्सर बघूया आता इथे प्रायोरिटी वाईज जर आपण स्टार्ट केलं लो, तर लोएस्ट प्रायोरिटी आपल्याला इथून मिळू शकते वन टू आणि थ्री थर्डला आला डबल मॉल ठीक आहे पुढे शिफ्ट होऊ आपण फोर फाईव्ह इथून आता दोन ऑप्शन आहेत जर मी ह्या डायरेक्शनमध्ये गेलो तर इथे एकच कार्बन बनतो आहे वरती जर गेलो तर दोन कार्बन बनतायत सो बट ऑबियस आपण वरती जाणार सिक्स आणि सेवन तसे ओवर सात कार्बन बनतील आता पुढचं बघायची पण गरज नाहीये का नाहीये कारण ऑप्शन ना बघा हेक्स हेक्स पेंट आणि राइट राईट इथे काय झालं सात कार्बन एकाच ऑप्शनमध्ये दिसत आहेत त्यामुळे हाच ऑप्शन काय बनणार आहे आपल्यासाठी करेक्ट बनणार आहे बऱ्याचदा अख्खं नाव फाईन करायची गरज पण पडत नाही आणि आन्सर मिळून जाईल जसं की हे वाला एक्झाम्पल होतं ओके मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर धिस मॉलिक्यूल जो गिवन मॉलिक्यूल आहे त्याच्यासाठी ट्रू स्टेटमेंट कोणता आहे ते बघायचं आहे बघा इथे दोन फंक्शनल ग्रुप आहेत एक आहे ओ एच आणि एक आहे किटोन तर ह्या दोघांपैकी फंक्शनल ग्रुप कोणता झाला फंक्शनल ग्रुप असणारा आहे किटोन बिकॉज किटोन हॅव मोवर प्रायोरिटी दॅन अल्कोहोल आता इथे दिलेलं दिलेलं फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ओ एच इज कन्सिडर्ड ॲज प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप तर इट इज रॉग ओके okay. त्यानंतर ओ OH एच जो आहे इट इज कनेक्टेड टू एस पी टू कार्बन तर दिस इज ऑल्सो रॉंग का कारण हा कार्बन तुम्ही बघू शकता कार्बन ज्याला चारच्या चार सिंगल बॉन्ड असतील सगळे सिंगल बॉन्ड असतील तो वाला कार्बन एस पी थ्री कार्बन असतो त्यामुळे हे पण रॉंग झालं नेक्स्ट बघा आता मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे इट इज सी फोर एच नाईन ओ टू चेक करू आपण वन टू थ्री फोर आणि पाच पाच कार्बन आहेत तो हे पण रॉंग असणार आहे तर बाय डिफॉल्ट जे लास्ट वाल स्टेटमेंट आहे ते काय बनणार आहे आपल्याकडे करेक्ट बनणार आहे विच इज ऑल्सो करेक्ट नंबरिंग नुसार तुम्ही बघू शकता त्याचं जे आयपॅक नेम आहे ते काय बनेल थर्डला ओन आहे थ्रीला ओन आहे ओके देन सेकंडला हायड्रॉक्सी आहे तो ओवरऑल तो बनणार आहे टू हायड्रॉक्सी पाच कार्बन म्हणून त्याला लिहू आपण पेंट आणि त्याच्यामध्ये थर्ड कार्बनला पेंटॅन करून पहिलं तर पेंटॅन थर्ड कार्बनला लेट्स लेट टू द नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलंय वॉट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एन अल्केन इफ इट एक्झिबिट्स फ्री स्ट्रक्चर आयसोमर्स वरतीच मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवले तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम आय विल डायरेक्टली मेन्शन सी फायू एच ट्वेल्व कसं आलं तर आत्ताच दोन तीन क्वेश्चन आधी मी सॉल्व करून दाखवलेला आहे यू कॅन रेफर दॅट क्वेश्चन अगेन ओके बघा नेक्स्ट बघूया आयुपॅक नेम फाईन करायचं आहे अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल हा आपल्याकडे फंक्शनल ग्रुप आहे पाच कार्बन आहे तो पाच कार्बनवाला सायक्लोपेंटॅनॉल हा बनणार आहे त्यानंतर आता क्वेश्चन हा बनतो की नंबरिंग ओ एचपासून इथाईलकडे जायचं की ओ एच पासून मिथाईलकडे जायचं तर जेव्हा नंबरिंग सेम असतं नंबरिंग सेम असतं त्यावेळेस आपण काय बघतो अल्फाबेटिकल प्रायोरिटी अप्लाय करतो आणि अल्फाबेटिकली इथाइल विल हॅव्ह हायर प्रायोरिटी दॅन मिथाईल धिस कन्सेप्ट नंबर बघा कसा बने फोर आणि फाईव्ह तर सेकंड कार्बनला इथाईल आहे आणि फिफ्थ कार्बनला मिथाइल आहे तर टू इथाइल फाईव्ह हा वाला ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय ऑप्शन डी मध्ये दॅट विल बी करेक्ट ऑप्शन गोविंग टू नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ टर्शरी कार्बन टर्शरी कार्बन आपल्याला फाईन करायच्यात आता कशामध्ये मध्ये ओके आयसोब्युटेन काय असणार आहे बघा आयसोब्युटेन म्हणजे हे असं स्ट्रक्चर दिस विल बी युअर आयसोब्युटेन ओके आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे कॉर्नरचे कार्बन आहेत वन टू आणि थ्री हे सगळे बनणार प्रायमरी हे सगळे काय बनले प्रायमरी आणि हा जो कार्बन आहे मध्ये प्रेझेंट असलेला हा बनणार आहे आपल्याकडे टर्सरी का कारण तीन बॉन्ड त्याने कार्बनशी बनवले सो तो काय झाला आपल्यासाठी टर्सरी तो एक कंपाऊंड एक कंपाऊंड असेल एका कंपाऊंडमध्ये एक कार्बन मग आपल्याकडे इथे नंबर ऑफ मोल्स फाईन करायचे आहेत इन अ मॉलिक्यूल ऑफ आयसोब्युटेन तर वनसाठी वनच असणार आहे ॲक्च्युली इथे मोल पाहिजे होतं मोल पाहिजे होतं बट ठीक आहे तेवढं आपण ॲडजस्ट करून घेऊ इथे येणार आहे वन आन्सर काय बनेल वन मुइंग टू नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज आयुपैक नेम ऑफ फॉलोइंग कंपाउंड आयुपैक नेम फाइन कराए बता इे डबल बॉन्ड है तो डबल बॉन्ड नुसार प्रायोरिटी बन रहा है इफ यू स्टार्ट फ्रॉम लेफ्ट और राइट नंबर सेमच है बन टू थ्री फोर फाइव आ सिक्स वन टू थ्री फोर फाइव सिक्स नंबरिंग दोनों सेम सेमे मैं का तर बघा जे सबस्टिट्युएंट आहे त्या सबस्टिट्युएंटसाठी अगेन अल्फाबेटिकली जर मी गेलो तर अल्फाबेटिकली ब्रोमो विल कम फर्स्ट ब्रोमो पहिला येणार आहे आणि मिथाईल नंतर येणार आहे त्यामुळे ब्रोमोला कमी नंबर तो ब्रोमोला आला थ्री आणि मिथाइलला आला फोर तर थ्री ब्रोमो आणि फोर मिथाईल हा वाला आपला करेक्ट ऑप्शन बनेल जो आपल्याला इथे दिसतोय थ्री ब्रोमो आणि फोर मिथाईल हेक्स थ्री इन ओके जेव्हा जेव्हा डू रिमेंबर धिस जेव्हा जेव्हा आपल्याकडे वेगवेगळे सबस्टिट्युएंट असतात आणि त्या सबस्टिट्युअंटचे ॲडिशन सेम येत असते जेव्हा आपण न्युमरिकल प्रायोरिटी देऊ नाही शकत तेव्हा आपल्याला शिफ्ट व्हायचंय अल्फाबेटिकल प्रायोरिटीला ओके टू नेक्स्ट क्वेश्चन विच फ्रॉम फॉलोईंग मॉलिक्युल डज नॉट कंटेन नायट्रोजन आउट ऑफ फॉलोईंग कोणत्या मध्ये नायट्रोजन प्रेझेंट नाहीये आता हे जर कंपाऊंड तुम्ही बघाल तर ह्यापैकी हा जो स्ट्रक्चर आहे हे जे स्ट्रक्चर आहेत पायरॉल पिपेरिडिन पायरिडीन तर धीज आर मॉलिक्युल्स ऑफ नायट्रोजन हे नायट्रोजनचेच मॉलिक्युल्स आहेत ओके पण ते पायरांचं जर स्ट्रक्चर बघितलं तर पायरांचं स्ट्रक्चर हे असं असतं दिस इज युअर स्ट्रक्चर ऑफ पायरन ज्याच्यामध्ये काय आहे तर इथे प्रेझेंट आहे ऑक्सिजन सिन्स इथे ऑक्सिजन प्रेझेंट आहे तर हा वाला कंपाऊंड झाला की ज्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट नाहीये बाकी जे स्ट्रक्चर्स आहेत पायडिडिन पायरॉल हे जे सगळे स्ट्रक्चर्स आहेत त्या ह्याच्यामध्ये काय असणार आहे वी विल हॅव प्रेझेन्स ऑफ प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन ओके पायरोल कसं असतं बघा जस्ट एक रेफरन्ससाठी एक दाखवून ठेवतो पायरॉलमध्ये हे असं स्ट्रक्चर असणार आहे पेंटॅगॉन्चिडिन इथे एक डबल बॉन्ड इथे एक डबल बॉन्ड हे जे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं हे स्ट्रक्चर कशाचं झालं दिस इज स्ट्रक्चर ऑफ पायरॉन ओके नाव मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज नेम ऑफ फॉलोईंग कंपाऊंड खालचा कंपाऊंड जो आहे त्याचं नाव फाईन करायचं आहे इथे बघू शकतो आपण सायक्लिक स्ट्रक्चर आहे सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ वन टू थ्री आणि फोर कार्बन चार कार्बनचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये हा जो कार्बन आहे इथे दोन मिथाईल ग्रुप आहेत आणि हा जो ग्रुप आहे तो आहे आपल्याकडे मिथॉक्सी हा ग्रुप काय झाला मिथॉक्सी इथर आहे की नाही इथरसाठी अल्कॉक्सी लिहायचं असतं आणि जेवढे कार्बन त्यानुसार ते नाव बनत जातं मिथॉक्सी इथॉक्सी प्रोपॉक्सी अँड सोन असे लिहू शकतो आता नंबरिंग करायचंय आत्ता जे नंबरिंग केलंय त्या नंबरिंगनुसार यू कॅन सी की इथे वन आला आणि इथे थ्री थ्री आले म्हणजे नंबरिंग असं झालं वन थ्री आणि थ्री तेच मी नंबरिंग समजा इथून स्टार्ट केलं वन टू थ्री आणि फोर तर आपल्याकडे नंबर बनतील वन वन आणि थ्री तर वन वन थ्री विल बी करेक्ट नेमिंग मग त्याला मॅच करणारा ऑप्शन कोणता दिसतोय बघा mm. मिथॉक्सीला थ्री आला पाहिजे मिथॉक्सीला थ्री आला पाहिजे आणि मिथाईलला वन वन आलं पाहिजे जे की दिसतंय ऑप्शन बी मन मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन आता बघा आपल्याकडे वॉट इज नंबर ऑफ एस पी थ्री हायब्रिड कार्बन्स एस पी थ्री हायब्रिड कार्बन्स प्रेझेंट इन फॉलोइंग कंपाऊंड हा जो कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये हे जे लिहिलेले सगळे कार्बन आहेत ते सगळेच एस पी थ्री कार्बन असणार आहेत कसे असणार आहेत बघा तर इथे आपल्याकडे आहे सी एच ओके सी एचला सी एचच्या पुढे आपल्याकडे आहेत दो तीन सी एच टी ठीक आहे नॉट सी एच पहिलं सी एच टू लिहितो मी सी एच टू तीनदा त्यानंतर सी एच त्यानंतर आहे सी एच हे जे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे पहिलं वाला लाग त्यानंतर सी एच आहे त्या सी ला ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं आहे सी एच थ्री सो इट इट बी पार्ट ऑफ चेन आता हे तुमच्या कसं लक्षात येणार आहे तर हे लक्षात ठेवायचं की जो कार्बन आहे दिस कार्बन फॉर्म्स ओनली फोर बॉन्ड्स कार्बन चारच बॉन्ड बनवतो की नाही मग जर सी एच थ्री मेन्शन आहे तर तो एकच बॉन्ड बनवणार आहे त्यामुळे तो एंडलाच असणार आहे तो रिंग मध्ये नसणार आहे त्यानंतर परत दिलाय आपल्याला सी एच त्यानंतर आहेत सी एच थ्री त्यानंतर इकडे आहेत सी एच थ्री आणि इथे लास्टला प्रेझेंट आहे ओके आता ओव्हरऑल जर बघाल तर सगळ्याच कार्बननी जर सिंगल बॉन्ड बनवलेला आहे सिन्स सगळ्याच कार्बननी सिंगल बॉन्ड बनवलाय तर इथे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि एट असे सगळेच कार्बन काय बनणार आहेत तर सगळेच कार्बन बनणार आहेत एस पी थ्री हायब्रिडाईज ओके बघा आता टू नेक्स्ट क्वेश्चन सेकंडरी अमाइडचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर आपल्याला फाइन करायचंय सेकंडरी अमाइड काय असणार आहे बघा तर सी डबल बॉन्ड ओ त्याला आहे नायट्रोजन अँड धिस नायट्रोजन इज कनेक्टेड टू टोटल टू कार्बन दोन कार्बनला तो कनेक्ट झालाय ओके अमाइड होता म्हणून सी डबल बॉन्ड ओ पहिला आलाच आता सेकेंडरी आहे म्हणून ह्या नायट्रोजनला वी विल हॅव टू कार्बन्स आणि एक हायड्रोजन टोटल तीन बॉन्ड बनवतो नायट्रोजन जो आहे नायट्रोजन किती बॉन्ड बनवणार आहे तर तीन बॉन्ड आउट ऑफ धोस थ्री बॉन्ड्स टू कार्बन्स आणि एक काय असणार आहे हायड्रोजन इथे आपल्याला असा ऑप्शन दिसतोय ऑप्शन सीमध्ये गोविंग टू नेक्स्ट क्वेश्चन विच फ्रॉम द फॉलोइंग मेथड्स ऑफ स्ट्रक्चरल फॉर्म्युला रिप्रेझेंटेशन युजेस कन्व्हेन्शनली अ पॉइंट फॉर फ्रंट कार्बन अँड सर्कल फॉर अ रिअल कार्बन म्हणजे हे असं वालं स्ट्रक्चर सांगतायत बघा इथे पॉइंट फ्रंट कार्बन आणि सर्कल ड्रॉ करायचंय बॅक कार्ड मग आपण त्यानंतर हे असं ड्रॉ करतो इथले तीन बॉन्ड हे मागचे तीन बॉन्ड हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो न्यूमन प्रोजेक्शन त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचंय तर इट इज कॉल्ड ॲज न्यूमन प्रोजेक्शन ओके अँड धिस वॉज युअर लास्ट क्वेश्चन फ्रॉम चाप्टर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री ओके होपफुली यू हॅव्ह अंडरस्टूड द एक्सप्लेनेशन आणि जर तुम्हाला हे समजलं असेल तर हे सगळे क्वेश्चन्स यू आर सपोज टू सॉल्व ऑन युअर ओन एक्सप्लेनेशन झेपलं असेल तर एक थोडा ब्रेक घ्या आणि आफ्टर ब्रेक ट्राय टू सॉल्व ऑल धीस क्वेश्चन्स आता हे क्वेश्चन मिळणार कुठे आहेत तर जर तुम्हाला हे क्वेश्चन्स सगळे पाहिजे असतील तर नीड टू जॉईन द टेलिग्राम ग्रुप त्या टेलिग्राम ग्रुपवरती ह्या सगळ्या क्वेश्चन्सच्या पीडीएफ अपलोड केल्या जातील ओके तो गो देर, चेक दॅट पी डी एफ त्याच्यामधून हे सगळे क्वेश्चन तुम्ही डाउनलोड करू शकता ऑल देन बाय बाय अँड सी यू इन नेक्स्ट लेक्चर